एका नावड्या सरासरी 25 किलोग्राम वजन आणि 40 ग्रॅम वजन आहे. नावड्यासह सर्वत्र सरासरी वजन 26 किलोग्राम आहे. तर नावड्याचे वजन किती? त्याचे पर्यायी आहे 65 किलोग्राम, 66 किलोग्राम, 51 किलोग्राम, 56 किलोग्राम. आता आपल्याला सरासरी काय सूत्र माहिती पाहिजे. सरासरी बरोबर संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या भागिले एकूण संख्या. या सूत्राने आपण सरासरी काढतो. आपल्याला संख्येची बेरीज करायची आहे. मग काय करा, आपल्याला एखादा मात्र काय करावे, गुणाकार करावा. संख्याची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या याच्या साईड आपण संख्येची संख्येची बेरीज काढू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला आपण अगोदर काय करू, मुलांची काय करू, मुलांची बेरीज काढू, मुलांच्या वजनाची बेरीज काढू. या ठिकाणी आता जे 40 मुलं आहेत त्यांच्या वयाची सरासरी किती आहे? वयाची सरासरी किती आहे? 25 किलोग्राम. या ठिकाणी काय आहे, सरासरी 25 आहे आणि एकूण मुलं किती आहेत? 40 आहे. तिथं आपण 40 टाकू. यांचा गुणाकार जर केला आपण तो किती देतो? 1000 किलोग्राम. वजनाची बेरीज. आता आपल्याला त्या नावेमध्ये 40 किलोनंतर एक नावडी वाढली, एकाचं वजन वाढलं, त्यावेळेस सरासरी सुद्धा वाढतो. ती सरासरी आपण परत काढू. पुन्हा संख्याची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या तिथं आपण काय घेऊया, वरती नावाड्यासह काय नावाड्यासह आहे आणि हे नावाड्या शिवाय वाटत. या ठिकाणी आपण सरासरी किती वाढली, सरासरी किती 26 आणि एकूण संख्या त्यावेळेस नावाड वाढला एक ठिकाणी 40 होते, तिथे किती झाले एक ठिकाणी. याचा जर आपण गुणाकार केला तो गुणाकार येतो 1007. आता आपल्याला नावाडचं वजन काढायचं. मग आपण या दोन्ही बेरीज काय करायची, वजा करते. आपण फरक जर काढला, आपण जर फरक घेतला त्याची मधला फरक बरोबर 1000 तिथं हा किलोग्राम बोलायचं किलोग्राम 1066 वजा 1000 म्हणजे काय होतं रे फरक म्हणतो त्याचा 66 किलोग्राम 66 किलोग्राम. आणि हे जो फरक आहे तो फरक म्हणजे काय, त्या नावाचं काय ते वजन आहे. आणि मग या ठिकाणी आपला योग्य फरक कोणता आहे, तर क्रमांक 2 66 किलोग्राम. या उदाहरणामध्ये 73 77 79 76 74 आणि एक संख्या दिलेली बघा, त्यामध्ये एक संख्या स्टार दाखवले. या संख्येची सरासरी 76 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल ते आपल्याला शोधायचं. याचे पर्याय दिले 5 7 6 आणि 8. इथं आपल्याला सूत्र ते वापरायचे. आपल्याला सरासरी दिलेली आहे 76, संख्या किती आहे 1 2 3 4 5 आणि 6. आपण इथे या 6 संख्येची बेरीज करावं, संख्याची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या या ठिकाणी सरासरी आपण दिले 76 आणि एकूण संख्या 6. मग आता काय करायचं, काय करायचं, गुणाकार 6 6 36 4 3 6 7 42 3
पंचाळीस म्हणजे एकूण बेरीज झाली 456। आता आपल्याला पाच संख्या दिल्या आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5, या पाच संख्येची आपल्याला बेरीज काढायची। पाच संख्येची बेरीज, पाच संख्येची बेरीज ती आपल्याला शोधायची, ती आहे 73, 77, 79, 76 आणि 74। याची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 379। आपण जर बेरीज केल्याची ती येते 379। ही आहे 6 संख्येची बेरीज, ही आहे 5 संख्येची बेरीज। या 6 संख्येच्या बेरीजेतून आपण 5 संख्येची जर बेरीज वजा केली तर आपण आपण 6 म्हणून 6 संख्येची बेरीज म्हणून 6 संख्येची बेरीज म्हणून 5 संख्येची बेरीज वजा केली तर आपल्याला आपला अंक मिळायचा। आपला फरक काढायचा दोन बेरीजमधला, दोन बेरीजमधला 456 वजा 379 असा फरक आपण काढला, किती फरक आहे बघा, तो येतोय 77। आपण जर वजा केले तर 77 फरक येतो। मग या ठिकाणी आपल्याला जो अंक दिला आहे, 1, 7 दिला आहे, 1, 4 दिला आहे, 1, 4 दिला आहे, 1, 4 दिला आहे, हा जो 7 अंक आहे हा असणार आहे 4च्या जागी आणणार, म्हणजे आपला 4च्या जागी 7 अंक आहे, म्हणजे आपला योग्य पर्याय कोणता आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा बघा योग्य पर्याय।